चांद शिरदवाडीतील अधिकाऱ्यांचे ग्राम कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मंत्री शशिकला उपस्थिती तर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज सरकारी योजनेसाठी सरकारी अधिकारी आपल्या दारी अधिकाऱ्यांचे ग्रामवस्तव्य महिन्यातून एकदा हा उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून योग्य न्याय मिळून देत आहेत निप्पाणी तालुक्यातील हा अकरावा ग्राम वास्तव्य होत असून सर्वच ग्राम कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत असे मत व्यक्त करताना निपाणी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार व मंत्री शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केले चांद शिरद्वार तालुका निपाणी ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शनिवार तारीख एकोणीस रोजी सरकारी शाळेच्या परिसरात आयोजित सरकारी अधिकारी आपल्या दारी ग्रामवास्तव्य कार्यक्रमाप्रसंगी मंत्री शशिकला का जोल्हे बोलत होत्या मंत्री शशिकला जल्ले हालसीदना सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील अध्यक्ष सुरेश खोत उपाध्यक्ष जयश्री पाटील सदस्य बापूसाहेब उर्फे अण्णासाहेब पाटील सदस्य श्रीमती बाळाबाई पुजारी शीतल लडगे यास्मीन चाऊस दीक्षिता कांबळे विजय रोहिदास यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या नाडगीताने झाली तर तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने मंत्री शशिकला जोल्ले उपविभागाचे अधिकारी तहसीलदार शिक्षण अधिकारी महिला व अधिकारी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर मंत्री शशिकला वाढदिवसानिमित्त शिरद वाडीतील समस्त महिला मंडळ ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी अपंग विधवा कार्मिक संध्या सुरक्षा तसेच विविध योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरांचे आदेशपत्र पेन्शन पत्र सुकन्या समृद्धी योजनेचे बॉन्ड वितरण मंत्री सौ उपविभाग अधिकारी माधव गित्ते तहसीलदार प्रवीण कारंडे रेवती मटद कार्यकर्ते संजय पाटील श्रद्धा पाटील ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात नागरिकांच्या बऱ्याच समस्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या या ग्रामवास्तव्यात सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भरत गौडा यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी संजय ग्राम ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे तसेच समाज कल्याण विभाग पशु विभाग आरोग्य विभाग फलोत्पादन विभाग हेस्कॉम विभाग यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व सहायक अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते विविध संघ संस्थाचे पदाधिकारी युवक मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते पांडुरंग खोत यांनी सूत्रसंचालन केले तर सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक टी टी नाडकर्णी यांनी आभार मानले